नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे ऑल इन वन तर मित्रांनो आज आपण गणेश चतुर्थी याबद्दल जाणून घेणार आहोत व आपल्या घरी गणेशाची कोणती प्रतिमा स्थापनेसाठी आणणे हे उत्तम आहे त्याच्याबद्दल माहिती बघणार आहोत सर्वप्रथम आपण बघूयात की आपण जेव्हा बाजारामध्ये जातो तेव्हा विविध आकर्षक सुंदर सुंदर अशा गणेश मूर्ती आपल्याला बघायला मिळतात आणि आपल्याला विचार पडतो की आपण कोणत्या मूर्तीला आपल्या घरी घेऊन जावे पूजनाकरिता ज्या गणेशाच्या मूर्तीचे सोंड हे डाव्या हाताकडे झुकलेले असते ती मूर्ती ही लवकर फलदायी ठरते व आपले कार्य पूर्ण होते व लवकर प्रसन्न होते असा एक समज आहे त्यामुळे डाव्या सोंडेकडे डाव्या हाताकडे झुकलेली सोंड असलेली मूर्ती ही उत्तम राहते तसेच ज्या मूर्तीसोबत गणेशाचे वाहन मूषकराज हे असतील ती मूर्ती घेणे फलदायी ठरते कारण आपण जर गणेशाची फक्त मूर्ती घेतली आणि त्याच्यामध्ये मूषक नसेल तर ती पूर्ण मूर्ती होणार नाही व तसेच ज्या मूर्तीला डोक्यावरती मुकुट नाही अशा प्रकारची मूर्ती शक्यतो घेऊ नये आणि शक्यतो गणेश मूर्ती घेताना ती सिंहासनाधिष्ट किंवा विराजमान झालेल्या अवस्थेतील मूर्ती घेणे हे एक चांगले शुभ समजले जाते आणि मित्रांनो आपण बाजारामध्ये शक्यतो शाडूच्या मातीची तयार झालेली मूर्ती घेणे हे पर्यावरणासाठी सुद्धा चांगले आहे आणि प्लास्टर ऑफ पॅरिस हे अविघटनशील आहे आणि त्याला विघटनाला भरपूर कालावधी लागत असल्यामुळे प्रदूषणाचा ढो धो, धोका राहतो त्यामुळे शाडू मातू मातीपासून तयार झालेली मूर्ती घेणे हे सुद्धा चांगले आहे तर मित्रांनो आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद